ताजा बातम्या पाहण्यासाठी आरसीएन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने 1 जानेवारीपासून देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅगचा वापर अनिवार्य केला आहे. तुमच्या वाहनाला फास्टॅग स्टिकर नसेल तर टोल नाक्यावरून तुम्हाला पुढे जाता येणार नाही, म्हणजेच टोल नाक्यांवर रोकड व्यवहार पूर्णपणे बंद होणार आहे. याच तयारीचा भाग म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने फास्टॅग ॲपमध्ये महत्त्वाची अपडेट दिली आहे. राज्यात कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढत असले तरी नवीन कोरोना स्ट्रेनचे संकट अद्यापही राज्यावर आहे. भारतात कोरोनाच्या नवीन विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत, मात्र राज्यात नवीन कोरोना स्ट्रेनचा अद्याप एकही रुग्ण सापडला नाही. तरी खबरदारी म्हणून राज्यात लॉकडाऊन 31 जानेवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती या शहरातील महापालिका क्षेत्रात 11वी प्रवेशाच्या विशेष फेरीपर्यंत 3,20,000 जागा रिक्त आहेत. ऑनलाईन प्रवेशामुळे हा फटका बसला असून आता विशेष फेरीमधून रिक्त जागांवर प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ वाढतच असून आता लोडिंग वाहनांना चोरट्यांकडून लक्ष केले जात आहे. अशातच नवीन कॉटन मार्केट परिसरात उभी केलेली बोलेरो गाडी अज्ञात चोरट्यांनी दिवसा ढवळ्यात चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी तळेगाव येथील मूळ शेतमालकाच्या जमिनीमध्ये खोट्यारित्या फेरफार करणाऱ्या तत्कालीन नायब तहसीलदार व तलाठीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राजवीर जनहित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.